देवगड निपाणी राज्यमार्गावर गेल्या वर्षभरात 15 अपघात झालेत. यापैकी 6 अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 6 जणांना गंभीर दुखापत झालीय. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहतुकीकडे पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलंय, त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. महिन्याकाठी मिळणाऱ्या वरकमाईमुळे पोलिसांचं दुर्लक्ष झाल्याचा फटका या मार्गावरील निष्पाप प्रवाशांना बसतोय. देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कोल्हापुरातून तळ कोकणात जाण्यासाठी हा एकमेव जवळचा राज्यमार्ग आहे, त्यामुळे अवजड वाहतुकीबरोबर इतर वाहनांचीही वर्दळ इथं मोठ्या प्रमाणात असते. तर तळ कोकणातून वाळू चिरा घेऊन येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र क्षमतेपेक्षा जादा वजन घेऊन शेकडो वाहनं या राज्यमार्गावरून प्रवास करताना दिसत आहेत. त्याकडे पोलीस आणि वाहतूक विभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष झालं आहे, त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. तर अवजड वाहतूक करणारे अनेक चालक मद्यप्राशन करून वाहन चालवताना अनेकदा आढळले आहेत, मात्र त्यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. दर महिन्याच्या अर्थपूर्ण व्यवहारानंतर या मार्गावर पोलीस फिरकत नाहीत, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप प्रवासी करतायत. गेल्या वर्षभरात या राज्यमार्गावर 15 अपघात झालेत, त्यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 6 जणांना कायमचं अपंगत्व आलंय. त्याचबरोबर 3 किरकोळ अपघातही झालेले आहेत. यामध्ये हसणे, शेटकेवाडी, हुडा, मांढरेवाडी, राधानगरी बसस्थानक आणि मांगेवाडी या ठिकाणी गंभीर अपघात झालेत. दरम्यान राधानगरी ते दाजीपूरपर्यंतचा राज्यमार्ग वन्यजीव विभागाच्या हद्दीतून जातो, त्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही. वन्यजीव विभागाच्या जाचक अटींमुळे इथला अरुंद रस्ताही मृत्यूचा सापळाच बनलाय. देवगड निप्पाणी हा जो राजमार्ग आहे महाराष्ट्र राज्याचा, या मार्गावर सातत्याने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलेलं आहे. गेल्या काही वर्षभराच्या कालावधीत आपण बघितलं तर 15 जास्त अपघात या परिसरात झालेले आहेत, लोकांनी जीव गमावलेले आहेत आणि 6 जास्त लोकांना अपंगत्व प्राप्त झालेलं आहे. असं असूनसुद्धा प्रशासनानं याकडे जेवढ्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेले आपल्याला दिसून येत नाही. पोलीस प्रशासनानंसुद्धा याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण अवजड वाहतूक ही प्रमाणाच्या बाहेर त्याच्यामध्ये लोड घातल्यामुळंच होते आहे, त्यामुळं अशा लोकांच्याबरोबर कारवाई होणं आवश्यक आहे. हा जो राजमार्ग आहे हा कोकणाला जोडणारा एकमेव राजमार्ग आहे, प्रशासनानं आणि शासनानं सतर्कतेने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतर जागं होण्यापेक्षा पोलीस आणि प्रशासनानं अपघात होण्याआधीच वाहतुकीला शिस्त लावावी आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये.